महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंनी स्थापन केलेला नवा पक्ष 2006 मध्ये जन्मलेल्या मनसेचा बुधवारी 10वा वर्धापन दिन आहे। या दशकभराच्या वाटचालीत मनसेनं प्रत्येकी 2 लोकसभा विधानसभा आणि प्रमुख महापालिका निवडणुका लढवल्या। 2009 साली पहिल्यांदा पक्षाचे 13 आमदार निवडून आले। 2012 मध्ये नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन केली। मुंबई पुणे कल्याण डोंबिवली महापालिकेत 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची किमया पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दाखवली। मराठी अस्मितेचा मुद्दा हातात घेतल्यानंतर 2008 ते 2012 हा मनसेच्या वाटचालीतला सुवर्णकाळ मानला जातो, पण 2014 साली झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशात प्रवीण दरेकर वसंत गीते आणि रमेश पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला। तर गेल्या 10 दिवसात शिवसेनेनं नाशिक आणि कल्याण डोंबिवलीत मनसेला खिंडार पाडलाय। आयुष्यात काय किंवा राजकारणात काय चढउतारे ठरलेलेच असतात, त्यामुळे काही वेळेला जिंकलो काही वेळेला काही लाटा आल्या त्याच्यामध्ये नाही तेवढं यश मिळालं, पण म्हणून यापुढे मिळणारच नाही असं मानायला मी बिलकुल तयार नाही। आणि थोडाफार संघर्ष किंवा ह्या मधून एखादी वावटळ आली म्हणजे काही सगळं उद्ध्वस्त होत असं नाही, थोडेसे काही उडून जातात पालापाचोळ्यासारखे। मला वाटतं ते संपलाय तो भाग, आता येणारा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल असेल। एकीकडे सतत पदरी पडणारा अपयश आणि दुसरीकडे पदाधिकाऱ्यांची गळती अशा दुहेरी कात्रीत पक्ष सापडलाय। आगामी काळात मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होत आहेत। नाशिक मधली सत्ता वाचवायची आहे तर मुंबई ठाणे आणि पुण्यात कामगिरी सुधारायची आहे, त्यामुळे टेन्शन वाढलंय। पराभव आणि मनसे असं अलीकडे जणू समीकरणच बनत चाललंय। पक्षाचे कार्यकर्तेही मानसिकरित्या खचलेले आहेत। अशा वातावरणात कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे पक्षाला अच्छे दिन कधी येणार याची। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।